अन्याय कुठे तुमचा दावा आहे आम्ही दरेकांना सांगितलं तुम्ही नंतर बोला हां 260 च्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे नाव आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही निसर्गाकडून अनेक वेळा संकट येत आहेत आणि अशा संकटामध्ये मार्ग काढण्यासाठी स्वतः शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये धडपडतोय आणि त्याच्याबरोबर सरकारची जबाबदारी गेल्या वर्षभरापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडताना निदर्शनास येते काही योजना 2014 ते 2019 च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नवीन योजना अमलात आणल्या त्या योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील झाला त्यामधली सर्वात चांगली योजना जलयुक्त शिवारची योजना जलयुक्त शिवार योजना या राज्यामध्ये आल्यानंतर 19,000 गावांमध्ये जवळपास 6.5 लाख काम लोकसहभाग आणि सरकारचा निधी यामधून मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं मग ते नाला खोलीकरण असेल रुंदीकरण असेल ओढा खोलीकरण असेल रुंदीकरण असेल नदींचं पुनर्जीवन असेल किंवा वेगवेगळी पाणी साठवण्यासाठीची भांडी तयार करण्याचा विषय असेल मग ते बंधारे असतील सिमेंट बंधारे असतील मातीचे बांध असतील डीप सीसीटी असेल असं मोठ्या प्रमाणात काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालं आता माझ्या इथं खानापूर तालुक्यामध्ये अग्रणी नावाची नदी आहे आणि या नदीचं पुनर्जीवन जवळपास 55 किलोमीटर नदीचं खोलीकरण रुंदीकरण हे त्या काळामध्ये लोकसहभागातून झालं सरकारने काही डिझेलचे पैसे त्यामध्ये दिले काही लोकांनी सिमेंटचे बंधारे सुद्धा लोकवर्गणीतून बांधले म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही योजना झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तिथं भेट दिली होती 27 ऑक्टोबर 2015 ला आणि ते सगळं काम बघितल्यानंतर त्यांनी एक बंधाऱ्याची चेन तयार केली त्या नदी पात्रामध्ये आणि त्याचा फायदा इतका झाला की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जे एक पीक वर्षातून घ्यायचे ते आता 2 पीक त्या ठिकाणी घेत आहेत म्हणजे एवढा मोठा बदल या जलयुक्त शिवार मधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झाला दुर्दैवानं परत सरकार गेलं परत ती योजना बंद झाली आता मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो की टप्पा क्रमांक 2 जलयुक्त शिवारचा सरकारनं सुरू केलेला आहे आणि त्यासाठी सरकारकडून 545 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचं सरकारनं धोरण ठरवलेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जोपर्यंत शेतकऱ्यांना शाश्वत पाणी आपण देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणं शक्य नाही आणि मग आपण इकडे बाकीच्या गोष्टीवरती चर्चा करतो बेरोजगारी आहे लोकांना काम नाही शेती हा एकमेव व्यवसाय असा आहे की यामध्ये अनेक लोकांना आपण कामाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्या बाजूने जे पूरक व्यवसाय आहेत असे सगळे व्यवसाय उभा करू शकतो आणि म्हणून सरकारनं जलसंपदा खात्याच्या मार्फत जवळपास केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमधून 27 प्रकल्पांना आणि बळीराजा जल संजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पांना जे प्रकल्प विदर्भात आहेत जे प्रकल्प मराठवाड्यात आहेत जे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पावरती चर्चा होते परंतु त्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठीची तरतूद झाली नव्हती ती या सरकारनं या सगळ्या योजनांना प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे काही प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे की जेणेकरून हे प्रकल्प जर पूर्णत्वास गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल आणि त्यांच्या शेतीमध्ये बारमाही पाणी मिळाल्यानंतर एक शाश्वत काहीतरी उत्पन्नाचा सोर्स शेतकऱ्यांना तयार होईल आणि म्हणून इतक्या मोठ्या आता आमच्या इथं जत तालुका दुष्काळी तालुका आहे आणि 2000 कोटीची मागणी आहे म्हणजे जत तालुक्यातल्या पूर्व भागातली गावं
जी गाव मध्ये चर्चा झाली की कर्नाटक मध्ये जाण्याचा विषय चर्चेला आला तर अनेक वर्षांपासून घोषणा व्हायच्या की आम्ही पाणी देणार पण त्या बाबतीतला निर्णय होत नव्हता। या सरकारने 1000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले, अजून 1000 कोटी रुपयाची जत तालुक्यातल्या या प्रकल्प पूर्णत्वासाठीची गरज आहे। मी आपल्या सरकारकडे विनंती करतो की 1000 कोटी रुपये तुम्ही उपलब्ध करून दिले, मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, परंतु राहिलेले 1000 कोटी उपलब्ध करून दिल्यानंतर जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या जी 65 गावं आहेत जी पाण्यापासून पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी, आता पाण्याचे टँकर चालू आहे काही भागामध्ये, काही भागात त्या लोकांची पाण्याची मागणी आहे टँकरची, तर तो कायमचा प्रश्न निकाली निघेल। आणि म्हणून सरकारकडे विनंती करतो राहिलेले 1000 कोटी रुपये आपण या प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावे। आता माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये राज्यातली पहिली बंदिस्त पाइपलाईन योजना पहिल्यांदा आटपाडी तालुक्यामध्ये राबवली गेली टेंबू योजनेवरती, आणि जे पाणी वाया जायचं, जे पाण्याचा अपव्यय व्हायचा, तर आता तो कमी झाला। मोठ्या प्रमाणामध्ये बंदिस्त पाइपलाईन झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेवटच्या बांधापर्यंत सुद्धा पाणी जाण्याचं या योजनेमधून एक चांगलं काम झालं। आता राहिलेली काही गावं आहेत त्याचाही आपल्याकडे आता प्रस्ताव आलेला आहे सरकारकडे, तर सरकारनं ताबडतोब जी काही गावं वंचित आहेत पाण्यापासून त्या योजनेला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी। शेतकरी म्हटलं का वाद विवाद राहतो, बांधावरून वाद, जमिनीवरून वाद, काही चुकून जमिनी ह्याच्या त्याच्या नावावर त्याच्या त्याच्या नावावर अशा झालेल्या असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतो। मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो की 1000 नाममात्र मुद्रांक शुल्क आणि 1000 नोंदणी शुल्क म्हणजे अत्यंत कमी फी ठेवलेली आहे। 1000 रुपयामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये जेवढे वाद आहेत ते तुम्ही मिटवून घेऊ शकता। सलोका नावाची योजना राज्य सरकारनं आणली, ती योजना इतकी चांगली आहे की शेतकऱ्यांनी दर महिन्याला कोर्टात जावं, भांडणं झाली का पोलीस स्टेशनला जावं, एकमेकाच्या मध्ये कारण नसताना दुश्मनी तयार होते। आणि ही सलोका योजना आल्यामुळं की ज्यांची परिस्थिती कोर्ट कचेरी करण्याची नाही किंवा कोर्ट कचेरी करण्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं, पिढ्यानपिढ्या जातात या सगळ्या विषयामध्ये, तर त्यांच्या माध्यमातून सलोका योजनेच्या माध्यमातून हे वाद मिटवण्याची एक मोठी संधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सरकारचं मी मनस्वी अभिनंदन करतो। रोजगार हमी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे की ज्या योजनेमध्ये केंद्र सरकार राज्यातल्या मजुरांना 100 दिवसाचा रोजगार हा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतो। महाराष्ट्रामध्ये अत्यंत मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या राज्य सरकारने निर्णय केला की वरचे जे 240 दिवस आहेत 100 दिवस केंद्र सरकार पैसे देणार आणि राज्यातला मजूर हा काम नाही म्हणून घरी बसू नये, तर वरच्या 240 दिवसाचं काम राज्य सरकार देणार, निर्णय आहे तसा। परंतु 100 दिवसाचंच काम आपण त्या रोजगारांना उपलब्ध करून देत नाही। मी सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की रोजगार हमीच्या बाबतीमध्ये सरकारनं सिरियस होऊन मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या या रोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। जर सगळ्या देशाचा सगळा आराखडा बघितला तर काय झालं, शंभर दिवस केंद्राचं दिलं जातं पण 100 दिवस राज्याचं दिलं जातं। हे बघा दानवे साहेब, मी रोजगार हमीच्या कमिटीवरती होतो, तर सरकारनं आणि तुम्ही माहिती घ्या की आपल्या राज्याचं धोरण असं ठरलंय 100 दिवस केंद्र सरकार तर 240 दिवसापर्यंत आपण राज्य सरकारनं त्यांना काम द्यायचं। तर माझी विनंती सरकारकडे ही आहे की मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारचा पैसा आपल्या राज्याकडे आणू शकतो। जर आपण सरासरी इतर राज्यांची बघितली, रोजगार हमीचा जो निधी केंद्र सरकारचा खर्च करण्यामध्ये आपल्यापेक्षा काही छोटी छोटी राज्य आहेत या देशामध्ये, ते क्रमांकानं वरच्या क्रमांकावरती आहेत, तर रोजगार हमीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात लोकांना काम दिलं पाहिजे। मी सरकारचं विशेष अभिनंदन यासाठी करेन की आपण रोजगार हमी योजनेतून 5 एकराच्या आतमधला जो शेतकरी आहे त्यांना फीर मंजूर करून देतो, पण त्यासाठी एक जाचक अट होती, ती अट म्हणजे 500 मीटरच्या आतमध्ये कोणतीही विहीर रस्ता कामा नये। आपल्याकडे शेतीचे तुकडे झालेले आहेत, भावाभावामध्ये वाटण्या झाल्या, आजोबाच्या नावावर 5 एकर असली तर आता नातवाच्या नावावरती कुठं 1 एकर 1/2 एकर जमीन आलेली आहे, शेतीचे पूर्ण तुकडे झाले,
आणि बांधाला बांध लागून विहिरी आहेत, त्यामुळे 500 मीटरची जाचकाठ असल्यामुळं या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता। परंतु आपल्या सरकारनं खूप चांगला निर्णय केला की 500 मीटरची अट काढून टाकली। त्याबद्दल मी माननीय रोजगार हमी मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मनस्वी अभिनंदन करतो की दुष्काळी भागातल्या लोकांना या फेरीचं फार महत्व आहे आणि त्यासाठी एक चांगला निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला, त्याबद्दल मी सरकारचा आभार व्यक्त करतो। दुसरा विषय दुधाच्या दराच्या बाबतीमधला, दुधाच्या किती मिनिट झाले? 10 पूर्ण झाले, पण अजून 10 मिनिट द्या। नाही नाही असं नाही करायचं, काय माहिती तुम्ही मला सारखं बोलत असताय, दुसऱ्या कुठल्या सभासदांना बोलत नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या नीट। असं तुम्ही आरोप करायचा? सभापती महोदया सगळ्यांना बोलत असते मी, दुधाच्या बाबतीमध्ये 2 मिनिटं मिळतील। चला सभापती महोदया 10 मिनिटं तर सगळ्यांना 10 मिनिटं ठरवा ना, वाद घालत बसता कारण नसताना। मी वाद घालते अहो, खडसे साहेब गटनेते आहेत त्यांचे, पण आता माझं ऐका तुम्ही, सांगू का सभापती महोदया, दुधाच्या बाबतीमध्ये सरकारनं आपल्या 34 रुपये दराची निश्चिती केली, जे 25 रुपये होतं। जे काही दूध संघ मोठ्या प्रमाणात आहेत ते दूध संघ मनमानी करत होते, शेतकऱ्यांना न्याय देत नव्हते। तर माननीय दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करतो की 34 रुपये दूध दर निश्चित केल्यामुळं आता सगळ्या दूध संघांना हा दर शेतकऱ्यांना द्यावाच लागेल। जर कुणी नाही दिला तर त्याच्यावरती कारवाई करण्याची सोय सरकारनं केलेली आहे। शेतकऱ्यांशी रिलेटेड अनेक विषय आहेत, तर आता वेळ कमी आहे। एसटी महामंडळामध्ये महिलांना 50% सूट दिली आणि गावातल्या शेतकऱ्यांना याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला। एसटी वाचते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। दर महिन्याला सरकारकडून 150 ते 300 कोटी रुपये पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारला पैसे द्यावे लागत होते। राज्यकर्त्यांनी चांगले निर्णय घ्यायला पाहिजेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला पाहिजे। एखाद्या राजकर्त्याची प्रामाणिक भावना असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि तो निर्णय अंमलबजावणी करण्याची ताकद असेल तर काय परिणाम होऊ शकतो हे एसटीच्या बाबतीमध्ये जो निर्णय माननीय अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला तर हा खरं तर कौतुकाचा विषय आहे। 2017 साली 18,000 बसेस, 1,05,000 कर्मचारी आणि रोज ते 52 लाख प्रवाशांची वाहतूक करत होते, तेव्हा त्यांना 22 कोटी रुपये त्यांचा बिझनेस व्हायचा। आता 2023 ला 50% महिलांना सबसिडी आणि ज्येष्ठ नागरिकांना 100% सबसिडी दिल्यानंतर काय बदल झाला? तर आता एसटीकडे 13,000 बसेस आहेत, म्हणजे 2017 आणि 2023 चा विचार केला तर 5,000 बसेस कमी आहेत। एसटीकडे 87,000 कर्मचारी आहेत, 1,05,000 कर्मचारी तर 17 ला होते, आता जवळपास 18,000 कर्मचारी कमी आहेत आणि आता एसटी रोज जवळपास 57 लाख प्रवाशांची वाहतूक करते।